दिंडोरी तालुक्यातील पालखेड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत 44 व लखमापूर येथील एका नामांकित कंपनीत 47 कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यामुळे दिंडोरी औद्योगिक वसाहतीत एका दिवसात एकूण 91 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत। तालुक्यातील इतरही कंपन्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून रुग्णसंख्या आता 100 गेली आहे। तालुक्यातील इतर भागात अनेक छोट्या मोठ्या कंपन्या असून या ठिकाणी नाशिक शहरातून अधिकारी व कर्मचारी येत असतात। स्थानिक पातळीवर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढण्याची आता यामुळे भीती व्यक्त केली जात आहे। खाजगी कंपन्यांमध्ये संबंधित व्यवस्थापनाच्या व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे। कर्मचाऱ्यांना झालेला कोरोनाचा संसर्ग आणखी किती जणांना बाधित करणार हा खरा प्रश्न आहे। पालखेड औद्योगिक वसाहतीतील कंपनी व लखमापूर येथील कंपनी विरोधात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे यांनी फिर्याद दिली। दिंडोरी तालुक्यात आज अखेरपर्यंत 191 रुग्ण आढळून आलेत आणि 79 कंटेनमेंट झोन म्हणजे प्रतिबंधक क्षेत्र लागू झालेलं आहे। जसं अनलॉक झालेलं आहे तशा तशा केसेस वाढतच चाललेलं आहे। दिवसेंदिवस 5-6 केसेस असे वाढत जात आहेत। याचं मुख्यतः कारण कंपन्या आहेत, आपल्या इंडस्ट्री आहे किंवा दुकानं वगैरे आहेत, तर यांच्यामध्ये जास्त प्रमाणात तिथे केसेस वाढलेले आहेत। आता कंपनीचं जर केसेस जिथं आढळून येत आहेत तर तिथं आम्ही किमान 7 तरी बंद ठेवावे किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवावी कंपनी, असे आपण लेखी पत्र दिलेले आहेत। आणि नागरिकांना सगळ्यांना विनंती आहे की शेजारचा माणूस पॉझिटिव्ह आहे असं गृहीत धरूनच आता सध्या आपण वागायचं आहे। म्हणजे बाहेर जाताना वारंवार सॅनिटाईज करणं किंवा वारंवार हात धुणं, साबणाने हात धुणं हे महत्त्वाचं राहील। सोशल डिस्टन्सिंग 1 मीटरपर्यंत राहणं हे महत्त्वाचं राहील आणि प्रत्येकाने मास्क घालणं हे पण महत्त्वाचं राहील। कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण अव्वाड करीत आहेत। अशोक निकम, न्यूज इंडिया 27, नाशिक।